धाराशिव जिल्ह्यात विहीर खोदण्यासाठी कामावर घेतलेल्या 11 मजुरांना पळून जाऊ नये म्हणून कंत्राटदाराने त्यांना साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकार आणि राज्य पोलीस प्रमुखांना नोटीस बजावली आहे. ही घटना कायद्याची भीती न बाळगता कंत्राटदारांच्या अशा कृतेपासून मजुरांचे संरक्षण करण्यात स्थानिक प्रशासन कसे अपयशी पडते याची स्पष्टता दर्शवित आहे. आज आम्ही डोकी पोलीस स्टेशन येत असताना सकाळी आम्हाला माहिती मिळाली की एका इसमाला आमच्या हद्दीमध्ये साखळ बांधून ठेवून त्याच्याकडून जबरदस्तीनं काम करून घेण्यात येत आहे. पहिल्यांदा आमचा विश्वास बसला नाही, परंतु सदरबाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि आमचे SDPO यांना कळवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पथक तयार केलं आणि सदर बाबत खात्री करण्यासाठी संबंधित ठिकाणी पाठवलं असता खरोखर तिथं एक 5 मुलांना आम्हाला एका विहिरीमध्ये काम करताना मिळून आले. तर त्यांच्याकडे विचारणा करता त्यांनी सांगितलं की आम्हाला जबरदस्तीनं काम करून घेतलं जात आहे आणि आम्हाला रात्री हे साखळ दंडाने बांधून ठेवत आहेत. त्यानंतर आम्ही परत त्या मुलांना चौकशी करता त्यांनी सांगितलं की आणखी एका ठिकाणी असे 6 मुलं आहेत. आणखी मग आमचं पथक दुसऱ्या ठिकाणी गेलं, तिथं बघितले असता तिथे 6 मुलं विहिरीमध्ये काम करत होती. त्यांच्यासोबतही सेम कंडिशन घडली होती. त्यांना दिवसा खोल विहिरीमध्ये काम करायला लागत होतं आणि रात्रीचं त्यांना साखळ दंडाने बांधलं जायचं. त्यानंतर आम्ही त्या मुलांना रेस्क्यू करून पोलीस स्टेशन येथे आणलं. त्यांच्याकडून काम करून घेणारे 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्या मुलांकडे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 11 लोकांची सुटका करण्यात आली आहे आणि 4 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. माझं नाव जगदीश नवनाथ राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, डोकी पोलीस स्टेशन.